प्रदीप शिवगण दिग्दर्शित भयंकर आनंदाचा दिवस या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग केशवराव भोसले नाट्यगृहात नुकताच पार पडला. या प्रयोगाला नाट्यरसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. श्याम मनोहर लिखित भयंकर आनंदाचा दिवस हे प्रदीप शिवगण यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला. हे नाटक समाजातील व्यंगावर मार्मिक भाष्य करतानाच हसवत हसवत अंतर्मुख करायला लावतं. डॉक्टर नितीन चव्हाण यांची निर्मिती असलेल्या या नाटकात दिग्दर्शक प्रदीप शिवगण यांच्यासह मानसी पाथरे, सागर कावतकर, दीप्ती वहाळकर, किशोर कनोजिया, श्रेया जाधव, प्रणेती पांचाळ यांच्या भूमिका आहेत. सारिका शिवगण यांचं निर्मिती सहकार्य लाभलं असून विराज माने यांचं संगीत आहे. ऋषिकेश लांजेकर आणि स्वानंद शिंदे यांनी प्रकाश योजना, नरेश पांचाळ यांनी रंगभूषा, प्रकाश लोगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सावगेकर, अक्षय धांगट, गायक प्रवीण डोणे, नागेश यादव, स्वप्नील जाधव यांनी नेपथ्याची जबाबदारी पार पडली आहे. नाटक राज्यभरातील रसिकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक प्रदीप शिवगण यांनी व्यक्त केला आहे.